श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या वैशाख अमावस्या आहे, तसे शनी जयंती देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. अमावस्या तिथी 5 जूनला संध्याकाळी 7:54 सुरू होईल, तर 6 जूनला संध्याकाळी 6:07 ही अमावस्या संपेल. यामुळे उदय तिथीनुसार शनी जयंती 6 जूनला साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, तसे शुभ परिणामही मिळतात. शनिदेवाला कर्माचा आणि न्यायाचा देवता म्हटले जाते. त्यांची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. जर तुमच्या कुंडलीत 7:30 असेल तर शनी जयंतीला तुम्ही काही उपाय हे जरूर करू शकता. तसेच 7:30 जरी नसली तरी पण आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी आणि घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येण्यासाठी आपण या दिवशी शनिदेवाची पूजा ही केलीच पाहिजे. भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो आणि मेहनत करून देखील आपल्याला त्याचे फळ देखील मिळत नाही. अशा वेळेस तुम्ही शनिदेवाची पूजा जरूर करा, कारण की शनिदेवाला न्याय देवता असेही म्हणतात. शनिदेवाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो. तसे शनीजी जर 7:30 असेल तर तिचा देखील त्रास कमी होतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकरच उठावे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण जी काही सेवा करतो ती शक्यतो तरी सकाळी करा. तुम्हाला मग शनी चालीसा पठण करायचे असेल किंवा शनी मंत्र म्हणायचा असेल तर तो तुम्ही सकाळीच म्हणू शकता, कारण की सकाळी वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही सेवा करत असतो त्यामध्ये आपले मन देखील एकाग्र होत असते. तर या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका. शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला शनी मंदिरामध्ये जायचं आहे. आपण जाताना मोहरीचे तेल हे घरून घेऊन जायचं आहे. आपल्याला शनी मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ हे टाकायचे आहे. शनिदेवाला आपण काळे तीळ अर्पण करत असतो, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही दुःख हे येत नाही. तसेच तुम्ही तिथे मंदिरात बसून शनी चालीसाचे पठण देखील करू शकता. यामुळे देखील आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन म्हटले आहे. शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल तर आपण शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येणार नाही. तसेच आपली जी काही रखडलेली कामे आहे ती देखील पूर्ण होऊ लागतात. शनी जयंतीच्या दिवशी आपण एक पोळी बनवायची आहे. पोळी बनवून झाल्या नंतर तिला तूप हे लावायचं आहे. ही तुपाची पोळी आपल्याला तिच्यावरती थोडंसं मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि ही पोळी आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अगदी तुम्हाला जिथे पण काळा कुत्रा मिळेल तुम्ही तिथे जायचं आहे आणि त्या कुत्र्याला ही पोळी खाऊ घालायची आहे. यामुळे आपली रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात. जेव्हा आपण कुत्र्याला पोळी खाऊ घालत असतो तेव्हा आपण ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि नंतर तुम्ही ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. अगदी तुम्ही लांबून ठेवली तरी पण चालेल. फक्त आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती तुम्ही मनातल्या मनात म्हणायची आहे आणि नंतर तुम्ही ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर तुमच्यावरती खूप कर्ज असेल तर काळ्या कुत्र्याला आपण शनी जयंतीच्या दिवशी किंवा शनिवारी भाकरी खायला द्यायची आहे. यामुळे नकारात्मक शक्ती तुमच्यावरती वर्चस्व गाजवत नाही. तसेच काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमचे कर्ज लवकर संपते. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात इतके यश मिळवाल की तुम्हाला कर्ज घेण्याचीही गरज भासणार नाही. अगदी तुम्हाला शनी जयंतीला भाकरी खाऊ घालणे शक्य नसेल तर तुम्ही शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी जर खाऊ घातली तर शनी दोष, शनीची 7:30 व शनीची शयनयात्रा यापासून देखील आपल्याला आराम मिळतो. आता भरपूर ठिकाणी काळा कुत्रा असतो पण काही ठिकाणी काळा कुत्रा हा सहजासहजी भेटत नाही. तर अशा व्यक्तींनी कुत्र्याला काय खाऊ घालावे तर आपण या दिवशी थोडासा भात शिजवायचा आहे, कारण की या दिवशी अमावस्या देखील आहे.
तुम्हाला पितृदोषापासून सुटका हवी असेल किंवा तुम्हाला आयुष्यात खूप प्रगती करायची असेल तर तुम्ही कुत्र्याला या दिवशी दही भात हा खाऊ घालायचा आहे. मग थोडासा भात हा शिजवायचा आहे. भात शिजवताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, आपल्याला आणि भात शिजवायचा आहे. त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे. अगदी एक चमचा किंवा दोन चमचे दही टाकलं तरी पण चालेल. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. अगदी 11 काळे तीळ टाकले तरी पण चालेल. जास्तही काळे तीळ टाकू नका, कारण की जास्त काळे तीळ पाहिल्यावर मग कुत्रा पण तो भात खात नाही. आता हा भात घेऊन आपल्याला जिथे पण कुत्रा असेल मग काळ्याच रंगाचा पाहिजे असेही नाही. तुम्हाला शक्यतो जर काळ्या रंगाचा भेटला तर काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालू शकता, पण जर दुसरा कुत्रा असेल तर त्याला देखील तुम्ही हा भात खाऊ घालू शकता. आपण जेव्हा कुत्र्याला हा भात खाऊ घालतो तेव्हा आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला पितृदेवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच या दिवशी शनी जयंती देखील आहे, त्यामुळे आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद देखील मिळतो. अगदी कुत्र्याला तुम्हाला जवळून भात देणे शक्य असेल तर जवळून द्या, पण जर कुत्र्याची भीती वाटत असेल तर तुम्ही अगदी लांबून जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. पण आपल्याला कुत्र्याचे दर्शन घ्यायचे आहे. कुत्र्याच्या पायाखाली जी माती आहे ती आपल्याला आपल्या कपाळाला लावायची आहे. यामुळे आपल्याला कधीही कसलीच कमतरता ही भासत नाही. तसेच आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना देखील करावा लागत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.